हाय, झाला बघा आमचा चिकूल. बसलोय म्हातारीला राखण. कशी काय थापती, कशी काय नाही. हा बघा, तास झालं एवढ्याशा चिखलाला. लाईट गेली ना नेमका. माझा चिकूल झाला की लाईट गेली. मावशीनं लाईटीला चाड्या लावल्या असतात माझ्या. उशिरा येते चिकूल थापती. आता मावशीचा चिकूल होईल आणि लाईट येईन. लाईट सुद्धा लई खुनसाडे आहे. आणि पप्प्या काय म्हणतोय माहिती आहे का? पप्प्या म्हणतोय म्हातारा माणूस आहे, लय खात नाही म्हातारा माणूस. एक भाकरी दोन चपात्या वाटीभर भात खाताय. काय कमी खाताय वय म्हातारा माणूस भात जेवाय बसल्यावर. म्हणजे काम म्हणलं की म्हातारा माणूस हा एक चिकूल उरकत नाही म्हणतोय. पप्प्या लय आगाव आहे. हा मावशी कशी हसते इकडे बघून हसा की काय होतंय त्याला. इकडे तर बघा काय करती काय नाही करत बघा. आता थांबा, मावशीच्या गप्पा ऐकवते तुम्हाला. मावशीच्या गप्पा ऐकू वाटतात ना? ऐकू वाटत त्या. मग काय करू वाटतंय? गप्पा नाही मारू वाटत तर. मावशी म्हणते माझ्या कोटरा पुरत काम झालं तर बस झालं. देवा तसं म्हणू नका की काय होतंय. कोटर पुरत म्हणजे मावशी दारू पित नाही बरं का? नाही तर तसं म्हणजे मावशी मजा करते. या म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पोरा बाळांचं राज्य हाय, भाकरी पुरत काम करायचं असं त्यांच्या म्हणण्याचा उद्देश आहे का ना मावशी? गे म्हणजे त्यांचं सांगताय काय तो का कारभार आमचं कसं उतानं पातानं पडलं. चिकूल झाला की तेव्हा तसं त्यांचं काम असतंय. आता माती वडावा काय भुसा बिसा आणावा तसलं नाही. आता मी बसली लाईटीची वाट बघत. गाड लुळी आल्यावर मला बापूची लय माहिती बर का, मावशीची नाही येत. कस आपल्या लेखी म्हणे आहेत शांत कुस कामाच. बापू सारखं काम कोण सुद्धा करत नाही. ह्यांना काय आयत बसून खाते ते. पप्या तू कशासाठी काम करतोय? त्याला एक एबलची पुढे आली बात झालं. तो तसं म्हणणं काय म्हणतोय मग काय त्याच्या बायकोच्या तिकडे गेला. काय बी म्हणायचं? काय माझे म्हण. मग काय म्हणायचं? नाही पुढेच नाव घ्यायचं नाही, फक्त पुढेच नाव घ्यायचं ना. एवढी लाज वाटते तर मग खातो कशाला? दात सगळे गळून पडले ना मग काय त्याला. म्हणली नाही गळायचं पण या चिकलाच्या रेंदगडात रेंदगडात पडणार आहे. काय नाही आम्ही असंच मज्जा करतो काम करत करत. अशाच आमच्या गप्पा असतात, हसत खेळत एकामेकाच्या टिंगल उडवायचे. बाकी काय नाही, मस्त आहे, मजा तर. चला मग बाय.